नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बोकडविरा येथील वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याने एका ज्युनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररीत्या जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईत नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. सुट्टीचा दिवस असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नव्हती, मात्र वायू विद्युत निर्मिती संच सुरू असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बॉयलर विभागात काम सुरू असताना बॉयलरमधील दाब अचानकपणे वाढला, त्यामुळे बॉयलरला जोडलेला BCC पंप दाब सहन न करू शकल्याने या पंपाचा जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज अतिशय भयानक होता. मिळालेल्या माहितीनुसार या बॉयलरचे दर 25 वर्षांनी सर्वेक्षण करणे आवश्यक असतानाही संबंधित खात्याकडून तपासणी करून तशा प्रकारे दाखला न घेतल्याची माहिती उघड झाली आहे. मुरुड तालुक्यात असणारे सुप्रसिद्ध फणसाड अभयारण्यात शेकरू या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वृद्धिंगत होत आहे. भीमाशंकर अभयारण्य पाठोपाठ आता फणसाड अभयारण्य सुद्धा शेकरूंसाठी प्रसिद्ध आहे. शेकरू म्हणजे खारुताईपेक्षा मोठ्या आकाराने असणारा प्राणी. फणसाड अभयारण्य हे 5,300 हेक्टर परिक्षेत्रात पसरले असून रोहा आणि मुरुड तालुक्यात याची व्याप्ती आहे. घनदाट अशा या अभयारण्यात उंच अशी निलगिरी वृक्षांची मोठमोठी झाडे आहेत. अभयारण्यातील उंच झाडांवर शेकरू या प्राण्यांची घरटी आढळून येत आहेत. पोषक वातावरण, मोठ्या प्रमाणात पाऊस यामुळे शेकरूंना आवश्यक लागणारे खाद्य या अभयारण्यात असल्याने शेकरूंची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सणाचे सण मोजक्याच दिवसांवर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 वर्षापासून रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने राबवला जाणारा दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट सुरू झाला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. हा उपक्रम समुदाय विकासासाठी महत्त्वाचा असून हा असाच सुरू राहिला पाहिजे असे प्रतिपादन परेश ठाकूर यांनी केले. शहरातील दांडेकर हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम सुरू झाला असून रोटरी क्लब ऑफ सेंट्रल हे या उपक्रमातून मिळणाऱ्या पैशातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवतात. या उपक्रमाच्या शुभारंभावेळी डॉ. गिरीश कुणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रोजेक्ट संचालक सुनील गाडगे, रतन खारोळ, सेक्रेटरी अनिल ठकेकर उपस्थित होते. पनवेल आणि उरण तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकास पर्व सुरू आहे. त्याअंतर्गत गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्याचे आणि नावे ग्रामपंचायत हद्दीतील बोरण रस्त्याचे काँक्रीटीकरण महेश बालदी यांच्या आमदार निधीतून करण्यात येणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील वैभव देशमुख यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या 400 मीटर रस्त्याचे आणि नावा येथे 190 मीटरच्या बोरण रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या भूमिपूजन समारंभांना नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, चंद्रकांत भोईर, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये निवडणूक चिन्हाबाबत चर्चा झाली. तसेच उद्धव ठाकरे गटाने स्टॅम्प पेपर घोटाळा केल्याची चर्चा या बैठकीत झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये तेलबीपेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात घडला आहे. या घोटाळ्यात ठाकरे गटाचे मोठे नेते अडकणार आहेत. दरम्यान पोलिसांनी 4,682 शपथपत्रे जप्त केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीपुरता हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मात्र यावरूनच चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे
यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने केलेल्या आरोपानुसार खैरे यांनी आनंदीगे असते तर त्यांनी शिंदेना उलटं टांगलं असतं असं वक्तव्य केलं होतं. या विरोधातच आता शिंदे गटाकडून खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर त्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना नरेंद्र मोदी घासले गेलेले नाणे आहेत असा उल्लेख केल्याची चर्चा आहे. यावरून भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे हे नाणे यापुढेही चालतच राहणार आहे अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने कोठवले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नैराश्यातून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत असल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच श्रद्धेय राहतील पण देशात मोदींचे नाणे चालतच राहील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. पक्षाचे चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून 3 नावे आणि 3 चिन्हांची यादी पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही चिन्हे तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावे पाठवण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर नाव ठरवण्यात येणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. वाडवडिलांनी जे आयुष्यभर कमावले ते मुलाने गमावले असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेरच दिला आहे. कल्याणमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते बोलत होते. राज्यातले वातावरण अस्थिर आहे असे राजकारण गेल्या 30 ते 40 वर्षात राज्यात कधीही पाहिलेले नाही. आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी मेहनत घेतली, धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या धनुष्यबाणाच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता काबीज केली, राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. पण ही वर्षानुवर्षांची पुण्याई मुलाने गमावली, यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा अशा शब्दात एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेबांनी जी मेहनत केली आणि ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली, मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवलं होतं एका मिनिटामध्ये मुलांनी घालवलं, त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर समजेल. परंतु निवडणूक चिन्ह गोठवणं तात्पुरतं का होईना ही एक अत्यंत दुःखदायी गोष्ट आहे, क्लेशदायक. भारतीय जनता पार्टीच्या खारघरमधील विविध सेलमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला असून त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यामध्ये भाजप सोशल मीडिया महिला मोर्चा खारघर मंडळ संयोजकपदी शोभा मिश्रा, बेटी बचाव बेटी पढाव संयोजकापदी प्रिया दळवी, महिला मोर्चा खारघर सेक्टर 5 अध्यक्षपदी जल्पा शास्त्री, सेक्टर 4 अध्यक्षपदी अलका सुमन, सेक्टर 6 अध्यक्षपदी हर्षा चौधरी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावेळी भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, सहसंयोजक मोना अडवाणी, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष गीता चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या वनविभागाने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, कोवटणे, जुई, जसखार, धुतुम, भूम, चिखली भूम, पिरकोन, दसाखोशी, वशेणी, बिंधणे, पागोटे, पौंडखार, भेंडखळ, नवघर, वाळटीखार या 17 गावांच्या हद्दीतील 2200 हेक्टर खारफुटीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाकडे देण्याच्या अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या खारफुटीचे जतन होणार आहे. खारफुटींना मुंबई उच्च न्यायालयाच्या समुद्री वनस्पतींना संरक्षित जंगलाच्या स्वरूपात वाचवण्यासाठी दिलेल्या आदेशाप्रमाणे जतनासाठी वन विभागाला सुपूर्त करण्यात येणार आहेत. जतन करायच्या या खारफुटींचे उरणमध्ये क्षेत्र सुमारे 2200 पेक्षा जास्त हेक्टरांचे म्हणजेच अंदाजे 220 आझाद मैदानांना सामावून घेण्याएवढे आहे.
भारतीय सैनिकांबद्दल देशवासियांच्या मनात नेहमीच आदर असतो. या सैनिकांबद्दल असलेल्या प्रेम आणि कृतज्ञतेपोटीच दिवाळी भेट म्हणून सीमेवरील सैनिकांसाठी पनवेलमधून 26,500 पौष्टिक लाडू पाठवण्यात आले आहेत. जवानांप्रती आपुलकी व्यक्त करताना त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी भारतीय विकास परिषदेकडून गेल्या 3 वर्षांपासून सीमेवर फराळ पाठवला जात आहे. यंदाही संस्थेकडून 26,000 पौष्टिक लाडू, 575 किलो शे, 900 किलो चकली पाठवण्यात येणार असून काही दिवसांपूर्वी लडाख सियाचीन परिसरातील सैनिकांसाठी 2,000 पॅकेट पाठवण्यात आली. उर्वरित लाडू जम्मू, उधमपूर, अरुणाचल प्रदेश, अखनूर, तवांग, भूज या परिसरात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाडूच्या बॉक्ससोबत शुभेच्छा पत्रातून जवानांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. कर्जत शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने पवित्र ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहरातील मुस्लिम जामा मशीदमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन शुभेच्छाही दिल्या. सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांचे हे 460 रक्तदान शिबिर आयोजन होते. कोठारी यांच्या माध्यमातून आयोजित झालेल्या रक्तदान शिबिरात 131 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मुंबई घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँकेच्या डॉक्टरांनी रक्त संकलित केले.